जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक मोठी बातमी कांदा अनुदानाचे एकशे चौदा कोटी मिळाले पाव्यास सविस्तर राज्यातील एक लाख साठ हजार शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदानाचे एकशे चौदा कोटी ऐंशी लाख रुपये राज्य सरकारने शनिवारी पनन विभागाला वर्ग केले आहेत आता ही रक्कम गुरुवार दिनांक एकवीस फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती पनन विभागाने दिली एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत राज्यातील एकाहत्तर बाजार समित्यात पाच लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी कमी किमतीने कांदा विकला परंतु कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यापैकी तब्बल चार लाख शेतकरी अपात्र ठरले त्यानंतर पंधरा ते एकतीस डिसेंबर या कालावधीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना पंधरा फेब्रुवारी पर्यंत अर्ज केले आता एकतीस कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना बावीस फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे या कालावधीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा खूपच कमी रक्कम पदरात पडली मात्र शेतकऱ्यांच्या सात बारा उतारावर पीक पेऱ्याची नोंद असलेल्या भुर्दंड बळीराजाला सोसावा लागतोय दुष्काळात रब्बी व खरीप वाया गेलेल्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात चार पैसे पधरात पडतील अशी आशा अद्यापही आहे अपात्र शेतकऱ्यांबाबत निर्णय नाही कमी किमतीने बाजार समितीत कांदा विक्री करूनही कागदपत्रे अपूर्ण असल्याने राज्यातील सुमारे चार लाख शेतकरी कांदा अनुदानासाठी अपात्र ठरले आहेत त्यानंतर आता पंधरा डिसेंबर ते एकतीस जानेवारी या कालावधीत कांदा विक्रीला एक ते दीड लाख शेतकऱ्यांचा यात नव्याने समावेश होणार आहे त्या पार्श्वभूमीवर हो, शेतकऱ्यांची मागणी असताना सरकारकडून काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अद्यापही अनुदानाची आशा आहे शेतकरी बांधवांना अशीच शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन हो। आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनल व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार